शहरामध्ये पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी शहरातील माध्यमांच्या संपादकांनी संताप व्यक्त केला होता. आता याच प्रकरणाला अनुसरून जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीत पत्रकार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्र्यांनी आज चर्चा करून याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय ते समजून घेतली. आपसातील हा वाद अधिक चिघडणे आणि त्याचे पडसाद दीर्घकाळ उमटत राहणे कोणाच्याच भल्याचे नाही. जे झाले किंवा घडले ते कोणासाठीही भूषणावह नाही. सर्वोच्च पदावर विराजमान असणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांचा आदर व योग्य सन्मान करायला पाहिजे, पण त्याचवेळी प्रसारमाध्यमांनी सुद्धा प्रशासकीय अधिकारी व प्रशासनाच्या मानसन्मानाला ठेस पोहोचणार नाही हेही पाहिले पाहिजे. पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांच्याशी माझे याबाबत बोलणे झाले आहे व त्यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र करोनामुळे त्या सध्या अनुपस्थित असल्याने आपण पुढील आठवड्यात एक संयुक्त बैठक घेऊन आणि उभयपक्षी बाजू जाणून घेऊन समन्वयाने मार्ग काढू, असे त्या म्हणाल्या. आपल्या राज्यात पत्रकारांना संरक्षणाची मागणी करावी लागणे हे दुर्दैवी आहे. उच्च पोलीस अधिकाऱ्यांची बातमीबाबतही काही तक्रार असेल तर त्यांनी योग्य त्या स्तरावर संपादकांशी बोलून आपले म्हणणे मांडणे, खुलासा करणे अपेक्षित असताना IPS दर्जाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवून 6 महिने सडवण्याची धमकी थेट वृत्तपत्राच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना देणे त्यांच्या सर्वोच्च पदाला व गरिमेला शोभणारे नाही. त्यामुळे एक अनिष्ट पाळणा पडेल आणि उद्या कोणीही कनिष्ठ पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या प्रकारे धमकावणे सुरू करेल. उच्च सनदी पोलीस अधिकारीस या प्रकारे पोलीस खात्याची बदनामी करीत असताना त्याचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडणे कितपत योग्य आहे, असे पत्रकार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास यावेळी आणून दिले. पालकमंत्र्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून तसेच ज्येष्ठ पत्रकार व जनमाध्यमचे संपादक प्रदीप देशपांडे, सिटी न्यूजचे चंदू सोजोतिया, नवभारतचे नवराष्ट्रचे त्रिदीप वानखेडे, मंगल प्रहरचे संपादक सुधीर गणवीर, महासागरचे जिल्हा प्रतिनिधी रोहित गासे, मनीष जगताप, महाराष्ट्र टाइमचे जयंत सोनोने, जय महाराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी अमर घटारे यांच्यासह सर्वांनी चर्चा करून सगळा घटनाक्रम समजून घेतला. जिल्हाधिकारी पवनीतकर याही चर्चेच्या वेळी उपस्थित होत्या.